तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलंय. मराठवाडा विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदतीची मागणी या पत्राद्वारे राज ठाकरेंनी केली आहे. या पत्रामध्ये राज ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे एकदा आपण पाहूया. राज ठाकरेंनी हे पत्र सरकारला दिले. मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसाचा कहर आहे, ही आणीबाणीची वेळ आहे. हातातोंडाशी आलेलं पीक गेलंय, घरांचं नुकसान झालंय. शेतकऱ्याला 50,000 मदत ही तात्काळ जाहीर करावी. निव्वळ आश्वासनापेक्षा शीघ्र कृती करावी. आधी कोरोना, आता अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडलाय. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टीबाबत राज ठाकरेंनी सरकारला हे पत्र लिहिलंय आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याविषयी त्यांनी सांगितलंय. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे हजारो हेक्टर शेतीपिकाचं नुकसान झालंय. नदीकाठच्या शेतामध्ये अजूनही पाणी आहे. सोयाबीनचं पीक आता अक्षरशः सडू लागलंय. मांजरा नदीकाठच्या शेतांची पूर्णत वाट लागली आहे. उस्मानाबादमध्ये पुरामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. जवळपास 1.5 लाख हेक्टर शेती आता पाण्याखाली आहे. खरीप पिकांचं हे नुकसान झालंय. पावसामुळे गुरं ढोरं वाहून गेली आहेत. घरं आता ओस पडली आहेत. शेतीचं काय तर शेतकऱ्याचं पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेलं आहे. नवनियुक्त खासदार रजनी पाटील यांनी केश तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. पंचनामे न करता मदत करण्याची गरज रजनी पाटील यांनी व्यक्त केली. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांसह बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांनी लासलगावमध्ये पूरपरिस्थितीची पाहणी केली. पावसानं मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचं आणि साठवलेल्या कांद्यांचं नुकसान झालंय. कांदा व्यापाऱ्यांनी गोडाऊनमध्ये जो कांदा साठवला होता तोही भिजलाय. ग्रामीण रुग्णालयातही पाणी शिरलं होतं. भुजबळांनी पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अनेक ठिकाणी त्यांचा ताफा अडवण्यात आला. ग्रामस्थांचा रोष पाहून गडाख यांना नुकसानग्रस्त घरांना भेट द्यावी लागली. प्रत्यक्ष भागाची पाहणी न करता रस्त्यालगतच्या गावांना भेटी देत गडाख यांनी पाहणी कार्यक्रम ओळखला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे